कागदाच्या घड्या घालून आपण नेहमी खूप सगळे पक्षी प्राणी छोट्या छोट्या वस्तू बनवत असतो, पण दरवेळेला किंवा बऱ्याच वेळेला तरी हे असं सुरू करताना हा कागद आपण नेहमी चौरस वापरतो. आज आपण मजा म्हणून एक गोल कागद वापरून बघूया का, आणि या गोल कागदाचा असं हे सुंदर उडणारा कबूतर बनूया. पेपरचा असा छान कबूतर करण्यासाठी आपण एक गोलाकार पेपर घेऊयात. त्या पेपराचा व्यास जो आहे तो 20 सेंटीमीटर आहे. आपण हा गोलाकार पेपर पहिल्यांदा मध्यावरती दुमडूयात. सुरुवातीला आपण या गोलाचा अर्धगोल करूयात. मधोमध दुमडून हे कापून घेऊयात. एक पक्षी करायला आपल्याला एक अर्धगोल पुरेसा आहे. संपूर्ण गोलामध्ये 2 पक्षी करता येईल. सर्वप्रथम हा अर्धगोल आपण मध्यावर दुमडून घेऊयात, म्हणजे हा गोलाचा 1/4 भाग तयार झालेला आहे. आणि या अर्धगोलाला परत उघडून जर आपण कपाटासारखी घडी घातली तर हा एक गोलाचा 1/4 आणि हा 1/8 भाग तयार झालेला आहे. असे हे 2/8 भाग आपण एकावर एक घडी घालून ठेवून देऊयात. आता लक्षात ठेवण्याची एक गोष्ट आहे, ती म्हणजे ही घडीची बाजू आहे आणि ही मोकळी बाजू आहे. आपल्याला मोकळ्या बाजूला समांतर असा काप घ्यायचा आहे. कात्रीच्या साहाय्याने आपण हा काप घेतल्यावर ही आपल्याला पक्षाची शेपटी मिळालेली आहे आणि पंख करण्यासाठी उरलेला कापाचा उरलेला भाग आपण वरती दुमडून करूया. आणि चोच बनवण्यासाठी हा वरती जो भाग आहे तो रिव्हर्समध्ये फोल्ड करून घेऊयात. आता हा आपला सुंदर पक्षी तयार झालेला आहे. त्याला अजून सुरेख करण्यासाठी आपण त्याच्या पंखावर आणि शेपटीवर कात्रीच्या साहाय्याने छोटे छोटे काप करून घेऊ शकतो, म्हणजे हा सुंदर पक्षी आपला उडायला अगदी तयार झालेला आहे. किती छान दिसत आहे ना हा कबूतर.